झी 24 तास एक पाऊल पुढे. उत्तराखंडमधली ही नैसर्गिक आपत्ती मानव निर्मितच असल्याचा निष्कर्ष आता निघतोय. असं काही घडू शकतं याची कल्पना देणारा एक अहवाल आधीच एका समितीनं दिला होता. वन्यजीव अभ्यासक माधव गोगटे या समितीचे अध्यक्ष होते. अहवालात त्यांनी नोंदवलेली निरीक्षणं आणि शिफारसी याबाबतीत त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. पुण्यातले माधव गोगटे सर आपल्यासोबत आहेत, जे वन्यजीव संरक्षण क्षेत्रामध्ये काम करतात. या संदर्भात केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली होती आणि त्या समितीचे सर अध्यक्ष होते आणि त्यांनी केदारनाथ आणि गंगोत्री अभयारण्याचा अभ्यास केला होता आणि या संदर्भातला इशारा देखील दिला होता. आपण सरांकडनं जाणून घेऊयात, सर काय निष्कर्ष या सगळ्या घटनेचा आपण काढू शकतो? त्या भागात अतिवृष्टी होणं हे काही नवीन गोष्ट नाहीये. त्या भागाची जी काही भौगोलिक रचना आहे, त्या ठिकाणचे जे खडक आहेत, माती आहेत, या सगळ्यामुळे तो भाग अत्यंत असा नाजूक असा परिसंस्थेचा भाग आहे. त्या अशा भागाला जेव्हा आपण सांभाळ करायचा असतो, त्याचा रखरखाव करायचा असतो, तेव्हा त्याचं भान जर का आम्ही कुठे आमच्याकडून जर गेलं तर व्यवस्थापन कोलमडतं आणि त्याच्यातूनच मग असा काहीतरी मोठी दुर्दैवी घटना घडून येते. हे याचं मला तरी वाटतं ज्वलंत असं एक उदाहरण आहे. प्रश्न असा येतोय की मग करायचं काय? म्हणजे तुम्ही ज्या शिफारशी सुचवल्यात त्या आम्हाला 60-70 वर्षापासून त्यांचा जो काही लोकांचा वापर आहे त्या भागातला, त्याच्यावरती कुठल्याच प्रकारची त्यांना बंधनं नको आहेत. आणि या टुरिझम या पर्यटकांच्या मुळे मिळणारा जो पैसा जो फार मोठ्या प्रमाणावर तिथे यायला लागलेला आहे, त्या पैशामुळे त्यांना असं वाटतं की आम्हाला पैसा मिळतोच आहे. आता तो पैसा आम्हाला त्याच्याकरता जसा क्विड प्रो को आपण असं म्हणतो किंवा मीच जंगलाचं संरक्षण करीन मग मला वन विभागाने काही ना काहीतरी सरकारने काहीतरी मिळवून द्यावं, आज त्यांना असं वाटतं की सगळं मला मिळतंच आहे, तर मला संरक्षण करण्याची माझ्यावरती जबाबदारीच नाही आहे. त्यामुळे त्या भागातले जे स्टेक होल्डर आहेत त्या स्टेक होल्डरमध्ये आम्हाला या अभयारण्याचं किंवा केदारनाथाकरता म्हणून त्याचा आम्ही त्याला काहीतरी देणं लागतो, निसर्गाचं देणं लागतो आम्हाला, आम्ही याचा त्यांच्या मनात विचारच येत नाही आहे. जर का आम्हाला असे म्हणजे प्रलय होण्यासारख्या ज्या घटना घडल्या आहेत अशा जर का होऊ द्यायच्या नसतील तर आम्ही जे समजतो की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही काही करू शकतो आणि निसर्गावरती आम्ही मात करू शकतो, तर मला वाटतं केदारनाथाने तुम्हाला एकदा जाणीव करून दिलेली आहे की गंगेशी खेळू नका, गंगा तिचं पावित्र्य राखा. केदारनाथ गंगोत्रीत नाही तर सह्याद्रींनी वेढलेलं आपलं महाराष्ट्र देखील अशा प्रकारच्या धोक्याला, महाराष्ट्राला देखील अशा प्रकारचा धोका संभवू शकतो, त्यामुळे आपण आजच शहाण होणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास एक पाऊल पुढे.